जय झूलेलाल। यस लगोरी इवेंट्स ऑफिस हेच आहे ना? हो हो हेच आहे, पण तुम्ही कोण? मायसेल्फ सुरेश वाटवानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। प्लीज कम, प्लीज प्लीज। थँक्यू थँक्यू। बसा ना। अरे किती वेळ पासून तुमच्या ऑफिस मी शोधत होता माहितीये। हे तुमचं ऑफिस एकदम खोपच्यामध्ये आहे। हो ऍक्च्युली, पण तुम्ही आमचं ऑफिस कशाला शोधत होता? ऍक्च्युली माझ्या बी इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनी आहे। अच्छा, मग आमच्याकडे काय काम आहे तुमचं? माझ्या ते कंपनी आहे ना, मी फक्त रजिस्टरच केला, अजून ऍक्च्युअल इव्हेंट नाही केला। हो मग? नाही म्हणजे माझ्या ओरिजिनल बिझनेस सगळे वेगळे आहेत, म्हणजे मी इस्टेट एजंट आहे, पासपोर्ट आणि व्हिसाचा बी काम करते, अँड आय एम डिस्ट्रीब्युटर ऑफ ब्युटी प्रोडक्ट। ओके, मुद्द्याच बोला। हा तर माझ्याकडे आहे ना तुमच्या लोकसाठी ना एक चांगला ऑफर आहे। काय ऑफर आहे? माझ्याकडे ना एक बिग बजेट मधला चांगला इव्हेंट आहे, पण मी ते नाही करू शकत। हा आता तुम्ही लोक माझ्यासाठी ते इव्हेंट करेल ना, तर तुम्हा लोकांना ना खूप मोठा प्रॉफिट होईल। हा म्हणजे आम्ही तो इव्हेंट करायचा आणि प्रॉफिट तुमच्या आणि आमच्या कंपनी मध्ये डिवाइड होईल, राईट? ऍब्सोल्युटली राईट। हा पण इव्हेंट नक्की कोणाच्या नावाने करणार आहे? ऑफकोर्स माझ्या कंपनीच्या वाटपाने इव्हेंट। नाही नाही, पण म्हणजे इव्हेंट आम्ही करणार पण तुमच्या कंपनीच्या नावाखाली, असं का? कारण तो इव्हेंट मीनी आणलाय। मग आमचा प्रॉफिट शेअर किती असणार आहे? 50-50। हा माझ्या काज, तुमचा जे काय ठरेल ना ते मला कळवायचं। चला बाय बाय, मी निघते। पण मला एक प्रश्न पडलाय, तुम्हाला लगोरी बद्दल कोणी सांगितलं नाही म्हणजे? तुम्हाला इकडचा ऍड्रेस कुठून मिळाला आणि आम्ही असंच तुमच्यावर कसा विश्वास ठेवू शकतो? कनेक्शन, डायरेक्ट उपरवाला कनेक्शन। ते वर बसलाय ना झूलेलाल, त्याच्याशी आपला डायरेक्ट कनेक्शन आहे। अरे काय माहिती, मी तुमच्या पास्ट मधून आला असणार आणि तुमचा फ्युचर बनवणार, काय माहिती। चला आता तोच विचार करून जे काय तुमचा ठरेल, हा ना ते मला फोन करून कळवायचा जरूर। हा बाय बाय। थँक्यू। धनश्री, धनश्री बर्वे, ये नाम कुछ सुना हुआ लगता है, ये आपकी स्लीपिंग पार्टनर है क्या? नहीं, पिछले 2-3 मीटिंग में वो कहीं दिखाई नहीं थी। एक्चुअली क्या है ना पूर्वा, तुम अकेली मेरे को ना काम करते वक्त दिखती हो, बाकी सबे आपले आपले मैटर मध्ये बिजी असते। हे इव्हेंट आहे ना, त्याच्या काय पण काम करणार नाही आणि त्याच्या प्रॉफिट मध्ये ते लोक शेअर करणार। अरे हे समजा बिझनेसच्या असूनच्या खिलाफ आहे पूर्वा। अरे तुम्ही लोक ना घाट्याचा सौदा करते, प्रॉफिट मध्ये 5-5 हिस्से कशाला करते? देखिए वाटवानी जी, आम्ही तुमच्या बरोबर इव्हेंट मध्ये पार्टनरशिप करतोय, त्यामुळे तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील ना आमच्याकडनं, त्या मी सगळ्या पूर्ण करू, यू डोंट वरी। जय झूलेला। मी कशाला बोलते? अरे मला तुझी फिकर वाटते म्हणून बोलते। हा पण मला असं वाटतं की तुम्ही आमच्या कंपनीच्या इंटरनल बाबीमध्ये लक्ष घालू नये। अरे मला पण काय इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, पण पूर्वा मला जे दिसते ना ते मी बोलते। पूर्वा तशी तू समजूतदार आहे। अरे धंदा इमोशन वर नाही चालत। चल ते जाऊ दे, चल। हे ते आपल्या इव्हेंट बद्दल आपण आता बोलायचं काय? हे बघ, हे कागद मध्ये ना समजा दिलेलं आहे, हे बघ, हे टोटल बजेट आहे ना ते 10 लाखाच्या केलेलं आहे। हा आणि आता 10 लाखाच्या बजेट आहे ना तर प्रॉफिट पण लय मोठा होणार। हा आणि मी तुला सांगते, हे 10 लाखच्या बजेट मध्ये ना काय पण फरक होणार नाही। ठीक आहे, मी बोलते सगळ्यांची। हा अरे हा बरा आठवला,
ते तुमचा पार्टनर आहे ना धनश्री बर्वे, तिचा पासपोर्ट आणि यूएसचा विजाचा काम पण आपल्याकडेच आहे. काय आहे म्हणजे काम अजून झालं नाहीये? अरे ते आपल्या हातामध्ये नसते बाबा, ते एम्बेसीच्या मर्जीवर चालते सगळा काम. आणि हे पूर्वा, आता तू आमच्या ऑफिसच्या मॅटर मध्ये कशाला इंटरफिअर करते? हा कशाला करते? चल निघतो मी आता, बाय बाय. हा चल. हॅपी गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढी पाडवा. हॅपी गुढी पाडवा. हॅपी गुढी पाडवा. पण यायला उशीर का झाला एवढा? सांगते. आज रुजू असती तर काय म्हणाली असती? आपण पहिल्यांदा ऑफिसवर गुढी उभारूया, तिला नमस्कार करूया आणि मग इव्हेंटला जाऊया, राईट? सो मी येता येता टॅक्सी थांबवली आणि गुढी विकत घेऊन आले. अरे यार, आपण केवढा मोठा इव्हेंट करतोय. धन्नू आणि रुजू असायला हवे होते ना. रुजूच तरी ठीक आहे ग मुक्ता, तिला निदान या इव्हेंट बद्दल माहिती तरी आहे. पण धन्नू, तिला तर काहीच माहित नाही यातलं. धन्नूला जर कळलं ना की आपण 10 लाखाचा इव्हेंट करतोय, तिला केवढा अभिमान वाटेल यार आपल्याबद्दल. खरंच तू ना मुक्ता, राणा अंकल कडून धन्नूचा नंबर तरी घ्यायचा ना ग. नंबर कुठून घेणार यार उमी? राणा अंकल माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाही. तुला खरं सांगू, मला ना राणा अंकल खूप डिस्टर्ब वाटला. तू माझ्याशी केवढं तुटक तुटक बोलला माहितीये. ए बाय द वे, मला वाटवानी सांगत होता की धन्नूच्या विजाचं काम त्याच्याकडे आलं होतं म्हणून. काय? हो, आणि मी त्याला विचारलं की काम झालं का, तर त्याने काहीच नीट उत्तर दिलं नाही. आता झालं असणार ना पूर्वा विजाचं काम, त्याशिवाय का ती यूएसला गेली. हा आता तुला कदाचित माहित नसेल, पण कुठल्याही देशाचा विजा मिळाल्याशिवाय त्या देशात जाता येत नाही बरं का. हे बघ, मी मस्करी करत नाही, आय एम सिरियस. ए मुक्ता, तू काय म्हणालीस? धन्नू 4 दिवसापूर्वीच अमेरिकेला गेली, राईट? हो. मग त्या वाटवानीने मला नीट उत्तर का नाही दिलं?